विधान परिषद के स्थानीय निकाय चुनावों में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार चंद्रशेखर बावनकुले 362 वोटों से विजयी हुए हैं। इस अवसर पर बात करते हुए सर्वप्रथम उन्होंने पार्टी के शीर्ष नेतृत्व का आभार माना, साथ ही सभी मतदाताओं का शुक्रिया अदा करते हुए उन्होंने कहा कि मैं उनके विश्वास पर खरा उतरूंगा। वहीं उन्होंने कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले पर कड़े शब्दों में टिप्पणी भी की। शहर में बीते 10 दिसंबर को बेहद ही नाटकीय ढंग से विधान परिषद के चुनाव हुए, जिसके बाद हर किसी की नजर परिणामों पर टिकी हुई थी। इसी बीच गुरुवार को चुनाव के नतीजे सामने आए, जिसमें भाजपा उम्मीदवार चंद्रशेखर बावनकुए 362 वोटों से एक तरफा जीत हासिल की। वहीं मतों की गिनती के दरमियान कांग्रेस समर्थित मंगेश देशमुख के पलड़े में 186 वोट थे, तो रविंद्र भोयर को एक वोट से ही खुश होना पड़ा। इस अवसर पर भाजपा खेमे में खुशी का माहौल दिखाई दिया। वहीं इस दरमियान बात करते हुए भाजपा उम्मीदवार चंद्रशेखर बावनकुए ने पार्टी के शीर्ष नेताओं का आभार माना और कहा कि मतदारों ने जो मुझ पर विश्वास जताया है उसे मैं व्यर्थ नहीं जाने दूंगा। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी, आमचे नेते अमित भाई शाह, माननीय JP नड्डा जी, माननीय नितिन गडकरी जी, महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीस जी, माननीय चंद्रकांत पाटील जी, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड, राज्याचा पार्लमेंटरी बोर्ड यांनी मला उमेदवारी दिली आणि आज माझ्यावर विश्वास व्यक्त केला, त्यांचं मी आभार मानतो। 362 मतदारांनी मला मतदान केलं, एक क्रमांकाचं मत मला दिलं, अनेक मतदारांनी मला दोन क्रमांकाचं मत दिलं, त्या मतदारांचे मी आभार मानतो। आणि ज्या विषयाकरता माझी निवड झाली विधान परिषदमध्ये, पक्षाने आणि मतदारांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही, उत्कृष्ट काम करून दाखवेल एवढंच या ठिकाणी सांगेल। महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अफरातफर होती, 186 मतं महाविकास आघाडीला मिळाली। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर काँग्रेसच्या मागे उभी राहिली नसती तर एवढे मतंसुद्धा मिळाले नसते। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जी हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालण्याची पद्धत सुरू केली आहे, दोन मंत्र्याच्या दबावातून उमेदवार बदलवणे हे काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यांमान्य नव्हतं। काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये मतदारामध्ये अपेक्षा, त्या ठिकाणी राग होता, चीड होती, आणि म्हणून काँग्रेसच्या मतदारांनी ती चीड काढली आणि मला 362 मतं मिळाले। 318 मतं भाजपजवळ होते, पण 44 मतं ही जी काँग्रेसचं मला मिळाली हे केवळ नेत्यांनी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, हुकूमशाही पद्धतीनं पक्ष चालवल्याचे परिणाम आहेत। विजय हा निश्चित आधीच ठरलेला होता, पण या ठिकाणी मला असं वाटतं की जी काँग्रेस आणि महाआघाडी सरकारचे जे नेते होते ते फार कन्फ्युज्ड होते, आणि म्हणूनच त्यांनी हे लक्षात घेता की बावनकुळे साहेब जिंकणार आहेत, त्यांनी उमेदवार बदलला, आणि हा निश्चितच आमचा विजय होता। बावनकुळे साहेब एक चांगले कार्यकर्ते आहेत, एक चांगले नेते आहेत, OBC समाजाचं नेतृत्व करणारे आहेत, त्यांना ही संधी मिळाली। मला आता आनंद इतका झालेला आहे, कारण कामठी मतदारसंघातून ते आमदार होते, मंत्री होते, आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी विकासाची कामं केलेली आहेत मतदारसंघात, आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असताना आणि ऊर्जामंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम जे होतं ते फार उल्लेखनीय होतं। आता त्या माध्यमातून त्यांना परत एक संधी मिळालेली आहे। मी बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करते, सोबतच माननीय देवेंद्र फडणवीस आणि गडकरी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देते की त्यांनी बावनकुळे साहेबांनी ही संधी दिली। आज मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी यांना प्रचंड मोठा विजय मिळालाय। खरं म्हणजे मी स्वतः निवडून आलो त्यावेळेस जेवढा आनंद मला झाला त्याही पेक्षा जास्त आनंद आज मला चंद्रशेखर बावनकुळेंच्या विजयाचा झालाय, आणि या विजयाने इथल्या महाविकास आघाडीला चपराक दिली आहे। त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये वसंतभाई खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय हा त्या ठिकाणी मिळवलेला आहे। एकूणच आपण जर विधान परिषदेच्या या निवडणुका बघितल्या, 6 पैकी 4 जागी भारतीय जनता पार्टी निवडून आली आहे, आणि विशेषतः महाविकास आघाडी 3 पक्ष एकत्रित आले म्हणजे सगळ्या प्रकारचा विजय होऊ शकतो
अशा प्रकारचं जे गणित मांडलं जात होतं ते चुकीचं आहे हे देखील या विजयाने स्पष्ट केलेलं आहे। महाराष्ट्रातली जनता ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे आणि भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल आणि मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे। राज्य में विधान परिषद के चुनाव जो है वह संपन्न हुए, आज उसके नतीजे आ चुके हैं और भाजपा जो है विजयी हो चुके हैं। नागपुर में चंद्रशेखर बावनकुले जो है विजय हो चुका है, आप देख पा रहे हो यहाँ पे जो है बड़ी संख्या में जो है जल्लोष किया जा रहा है, ढोल ताशों के साथ जो ढोल बजाकर ये जल्लोष भाजपा द्वारा किया जा रहा है। आप देख पा रहे हो किस तरह से ये जल्लोष है, बड़े उत्साह के साथ जो है भाजपा के कार्यकर्ता और पदाधिकारी यहाँ जल्लोष मनाते दिखे। चंद्रशेखर बावनकुले 362 वोटों से विजयी हो चुके हैं। कांग्रेस समर्थित मंगेश देशमुख को 186 वोट मिले हैं और आखिरकार जो है बीजेपी का यहाँ पर विधान परिषद चुनाव में जो है विजयी होना, चंद्रशेखर बावनकुले ये विजयी हो चुके हैं और आज जो है जल्लोष मनाया जा रहा है। इस वक्त उन्होंने कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले पर निशाना साधते हुए कहा कि हमारे पलड़े में 318 वोट थे, लेकिन नाना पटोले के हुक्मशाही रवैये के कारण कांग्रेस के कई लोगों ने हमें वोट किया जिससे हमारे पलड़े में 362 वोट आए। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार, BCN न्यूज नागपुर।